शेतीसाठी लागणारे बियाणे वाढीव दराने विक्री होत असल्याने शासन मात्र यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने शेतकऱ्यांचा मात्र यावर संताप व्यक्त होत आहे. गेल्या 4 वर्षापासून शेतकरी वर्गाला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. प्रत्येक वर्षी बियाणे कंपनी भाववाढ करीत आहे. यामध्ये महाबीज या कंपनीच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. महाबीजने यावर्षी बियाणांच्या दरामध्ये अपेक्षेपेक्षा दरवाढ करून शेतकऱ्यांना शॉक दिला आहे. आधी 4 वर्षापासून सततच्या दुष्काळात होरपळत असताना या दरवाढीने आगीत तेल उतल्याचे काम केले आहे. महाबीज बियाणाचे दरवाढ याप्रमाणे 2015-2016 सोयाबीन 6,250 रुपये, 2016-2017 6,800 रुपये, तूर 2015-2016 13,000 रुपये, तर 2016-2017 22,000 रुपये आणि मूग 2015-2016 13,500 रुपये, तर 2016-2017 21,000 रुपये, उडीद 2015-2016 11,000 रुपये, तर 2016-2017 24,000 रुपये अशी भरमसाठ दरवाढ झाली आहे. ही कंपनी शासनाच्या अंतर्गत असल्यानं शासनाने या बियाणांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याची गरज होती असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कर्ज काढून त्यांनी तरी भरला जो काय ना, पण मग आलं पावसामुळं त्याची म्हणजे तसं माल आलेला नाही पावसामुळं, त्याच्यामुळं जसं शेतकऱ्याची हानी झाली नाही. आता ह्यावर्षी काही सांगता येत नाही बा, आता पावसामुळं काय होऊ शकतं काय नाही. आता बी भरंत भरपूर चालू आहे आता, हो आता काय शक्यतो पुढची काही सांगता येत नाही.